नमस्कार, मी डॉक्टर अर्चना तोंडे. आज आपण अध्यात्म आणि उपवास या विषयावर चर्चा करणार आहोत. उपवास म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा आठवतो तो एकादशीचा उपवास, ज्यात खूप काही खाता येतो. तर दुसरा आठवतो हरतालिकेचा उपवास, ज्यात काहीच खाता येत नाही. म्हणजे अगदी असे दोन टोकाचे नियम आढळून येतात. आणि जसजसा वेगवेगळ्या भागांमध्ये जावं तसतशी ह्या नियमांची यादी वाढतच जाते. म्हणजे काही जण अगदी बटाटे आणि साबुदाणा आवडणारे असतात, तर काही जण अगदी कट्टर निर्जळी करणारे असतात. पण जेव्हापासनं मी वैद्यकीय शिक्षण घेतलं आहे तेव्हापासनं उपवास म्हणजे लंघन हाच एक अर्थ मला खरा वाटतो. आणि जेव्हा उपवास आणि अध्यात्म हा विषय समोर आला तेव्हा तर आरोग्यशास्त्रातला हा लंघन म्हणजे उपवास हाच अर्थ जास्त योग्य वाटतो. अध्यात्म म्हटलं की मनाची एकाग्रता, स्थिरता, ध्यानधारणा असा विषय समोर येतो. परंतु अध्यात्माच्या मार्गामध्ये धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे स्वभाव. जसं अग्नीचा स्वभाव आहे जाळणे, आईचं कर्तव्य आहे बाळाचं पोषण करणे, हा जो स्वभाव तो आपला आपण ओळखणं, आपलं आपण कर्तव्य ओळखणं व ते बजावणं म्हणजेच धर्म होय. आणि मग आपल्या आपण धर्मामध्ये जसजसे परिपक्व होत जातो तसंच माणूस म्हणून उन्नत अवस्थेला पोहोचत जातो. आणि त्यालाच आपण नराचा नारायण होणं, मोक्षप्राप्ती होणं, निर्वाण प्राप्त होणं असं म्हणतो. म्हणजेच शरीराशिवाय विचार करणं, बदल करणं, प्रगती करणं, ध्यान करणं हे शक्यच नाही आहे. प्राणहीन शरीर यातलं काहीच करू शकत नाही आहे. म्हणजेच सगळ्यात महत्त्वाचं आहे ते शरीराचं जिवंत असणं. पुढची पायरी म्हणजे शरीराचं स्वस्थ असणं. व या स्वस्थ शरीरासाठी गरजेचा आहे तो योग्य वेळी व योग्य काळासाठी केलेला उपवास. खूप जड शरीर आळसाने भरलेलं असतं, ते ध्यान करू शकत नाही. दुसऱ्या अर्थाने मी असं म्हणेन की जसजसे तुम्ही ध्यानात परिपक्व होत जाता तसतसं तुमची आहाराची गरज ही कमी कमी होत जाते. अर्थात कमी आहारातही तुम्ही प्रसन्न व उत्साही असता. तर आध्यात्मिक प्रगतीसाठी सुरुवातीला तरी आळस घालण्यासाठी आहार कमी करा. व नंतर जसजसे तुम्ही ध्यानामध्ये परिपक्व होत जाल, पुढे पुढे जाल, तसतसा आहार आपोआपच कमी होत जाईल. तुमच्या लक्षात आले असेल की सतत उद्विग्न, दुःखी, चंचल असं मन हे जास्त आहार मागतं व जसजशी स्थिरता येत जाते तसतसा आहार कमी होत जातो. अर्थात आहार कमी जास्त असं म्हणताना ती आपलीच आपल्याशी तुलना असेल. कारण प्रत्येकाची शरीर प्रकृती वेगळी असल्यामुळे प्रत्येकाचा आहार हा वेगळा असणार आहे. त्यामुळे एकासाठी कमी आहार कदाचित दुसऱ्यासाठी जास्त असेल. म्हणून अध्यात्माच्या मार्गामध्ये तुलना नेहमी आपली आपल्याशीच असावी, तपासणी नेहमी आपली आपणच करावी. दुसरा एक आणखी उपवास मला सांगावा असं वाटतो, तो म्हणजे मनाचा उपवास. मनाला असे खाद्य देऊ नये की जे पचवण्यातच त्याची खूप सारी शक्ती वाया जाईल. मनाच्या या उपवासामध्ये महात्मा गांधीजींनी सांगितलेली त्रिसूत्री आपल्याला खूप उपयोगाची ठरते. ती म्हणजे बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो. थोडं समजून घेऊया. बऱ्याच वेळा असं होतं की ध्यानाला बसल्यानंतर आज काही ध्यान लागलं नाही बुवा, काय होत होतं? तर नुकतीच अनुभवलेली एखादी निरर्थक गोष्ट सतत मनावर रेंगाळत राहते. याचा नीट विचार केला तर कुठल्या गोष्टींनी सतत विचलित होत, बऱ्याच वेळा जे विचलित होतं मन ते कशामुळे होतं? कुठल्या गोष्टी आहेत तर त्या दोनच त्याचे वर्गीकरण करता येतं. एक तर द्वेषात्मक गोष्टी असतील किंवा आसक्ती असलेल्या गोष्टी असतील. मग या आसक्ती आणि द्वेष यातूनच तर आपल्याला मनाला बाहेर काढायचं आहे. आपल्या मनात आधीच नात्यागोत्यांची आसक्ती आणि स्पर्धात्मक असा द्वेष याचा एवढा फापट पसारा असतो की आणखी बाहेरचं खाद्य हवे कशाला. आणि म्हणून असा मनाचा उपवास करण्यासाठी आपल्याला महात्मा गांधींची त्रिसूत्री इथे त्या अर्थाने उपयोगी पडते. अशा प्रकारे
उपवास हा दोन्ही अर्थाने अध्यात्मामध्ये उपयोगाचाच आहे असं मी म्हणेन. नमस्कार.